नमस्कार पूजा कृष्णा मराठी या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर आपण घटस्थापने केल्यानंतर काही जणांचं काय होतं धान्य व्यवस्थित उगवत नाही घट हा छान उगवला जात नाही त्यामुळे मनामध्ये एक थोडीशी कुणकुण राहते तर हा घट व्यवस्थित उगवण्यासाठी मी तुमच्यासोबत एक सोप्या टिप्स शेअर करणार आहे त्यामुळे तुमचा घटही छान उगवेल तर घट व्यवस्थित उगवला नाही तर इकडचे तिकडचे लोक येऊन सांगतात की तुमचा घट व्यवस्थित उगवला नाही आमचा छान उगवला आहे तुमचा उगवला नाही त्यामुळे काय होतं आपल्या मनात एक थोडंसं टेन्शन राहिलं जातं की आपल्या कुलस्वामिनीचा आपल्या कुलदेवतेचा आपल्यावर आपला नाराज आहेत का आपला घट व्यवस्थित उगवला नाही असं आपल्या मनामध्ये मा टेन्शन राहतं तर त्यासाठी ते मी तुम्हाला एक सोप्या टिप्स सांगते त्यामुळे घट हा व्यवस्थित उगवला जाईल पहिल्या काळात काय असायचं पहिल्या काळात जमीन ही सारवणीची असायची मातीची असायची त्यामुळे त्यावरती घट स्थापन केल्यानंतर त्यामधलं जे जास्तीचं पाणी आहे ते जमिनीवरती ॲब्झॉर्व होत असे जमिनीमध्ये मुरत असं त्यामुळे काय होतं घट हा चांगला उगवायचा आजकाल कसं झालं बिल्डिंग झाल्या त्यामुळे घरामध्ये जास्त हवाही खेळत नाही हवेशीरही घट ठेवला जात नाही त्यामुळे काय होतं घटाचं धान्य आहे ते व्यवस्थित उगवलं जात नाही त्यामुळे जास्त पाणी झाल्यामुळे ते पाणीही खाली जात नाही पाण्याचा जा निचरा होत नाही त्यामुळे घटही व्यवस्थित उगवत नाही तर आजकालच्या या वातावरणामुळे आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे ह्याला फरक पडलेला आहे तर मी तुम्हाला सोप्या टिप्स सांगते ते जर तुम्ही या सोबत जर फॉलो केल्या तर तुमचा घटही कुठेही व्यवस्थित उगवू शकतो जसा माझा उगवलेला आहे तर सर्वात आधी आपण धान्य कोणतं घ्यायचं कसं घ्यायचं तर धान्य घेत असताना व्यवस्थित निवडून मोठं असं धान्य घ्या कणाचं धान्य म्हटलं जातं तसं जर तुम्ही पोकळ धान्य घेतलं तर ते काय होतं ते उगवत नाही तर धान्य कसं चेक करायचं तर तुम्ही सुपात घोळून घेऊ शकता घोळून पुढं फुडं जे मोठे मोठे दाणे येतात ते तुम्ही घेऊ शकता किंवा काय करायचं आपण नऊ धान्य घेतल्यानंतर एका वाटीमध्ये असं घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी वाचायचं आणि पाणी वातल्यानंतर जे वर तरंगत ना पोकळ दाणे ते दाणे तुम्ही काढून टाकायचे आणि जे खाली ठे राहिलेले आहेत ते जाड घट शीर दाणे असतात ते दाणे तुम्ही घट सापण्यासाठी यूज करू शकता त्यामुळे घट हा छान हे दाणे छान उगवतात हो किंवा आदल्या दिवशी हे धान्य तुम्ही वाटीभर पाण्यामध्ये व्यवस्थित भिजत घातलं ना तरीही घट छान उगवतो त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे माती कोणती वापरायची तर माती तुम्ही कोणतीही वापरू शकता पण माती वापरत असताना माती ही पूर्ण अतिशय बारीक आ, माती असते ती माती वापरू नये मातीमध्ये थोडे थोडेसे बारीक बारीक दगड असावेत मातीमध्ये खरकटपणा म्हणतात तसा असावात तुम्ही खूपच स्मूथ माती वापरली तर ती मातीमध्ये काय होणार ती माती जेव्हा आपण घट बसवतो त्यामध्ये पाणी बसले की ती दबली जाते तर त्यामुळे माती ही थोडीशी तुम्ही बारीक मोठी अशी माती घ्या तुमची माती जर खूप बारीक असले तर त्यामध्ये थोडीशी तुम्ही मुठभर वाळू मिक्स करू शकता त्यामुळे काय होतं पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो आणि त्यामध्ये चांगला आपला घट उगवू शकतो तिसरी गोष्ट घट कशात लावायचा तर इथे बघा मी तामणामध्ये घट लावलेला आहे तर तुम्ही टोपलीमध्ये जर घट लावला तर टोपलीमध्येही खूप छान घट उगवतो कारण त्यामधलं जे पाणी आहे ते खाली जातं तर तुम्ही टोपलीच्या खाली काय करा टोपलीच्या खाली सगळ्यात आधी एक ताट ठेवा ताटावरती एक छोटंसं भांडं ठेवा डबा वगैरे त्यावरती तुम्ही टोपली ठेवा टोपलीमध्ये घट लावा त्यामुळे काय होणार टोपलीमध्ये जर जास्तीचं पाणी झालं तर ते टोपलीमधून खाली ताटामध्ये नितळत जाईल आणि घट हा छान उगवेल तर इथे बघा मी तामणामध्ये एक पत्रावळी ठेवलेली आहे पत्रावळीवरती आपण ही माती छान पसरवून घेतलेली आहे अशा पद्धतीने माती छान पसरवून घ्यायची आणि पत्रावळीत पत्रावळी जर तुम्ही वापरत असाल तर पत्रावळीचा वरचा जो प्लॅस्टिकचा कवर येतो वरच्या साईडला तो प्लॅस्टिकचा कवर काढून घ्यायचा म्हणजे काय होतं त्यामुळे पाणी हे थोडंसं खाली जाईल तर इथं आपण जर तामणामध्ये ताटामध्ये जर तुम्ही घट बसवला तर, तर काय करायचं आहे जास्तीचं पाणी वापरायचं नाही तर इथं बघा मी तामणामध्ये घट बसवलेलं आहे तरीही छान उगवलेलं आहे तर त्यासाठी तुम्ही जास्तीचं पाणी यूज करू नका पहिल्यांदा बघा मी माती पसरवून घेतलेली आहे त्यावरती अगदी थोडंसं पाणी आपण शिंपडून घेतले माती ओली होईल इतपतच माती एकदम चिखल बनेल इतकं आपण त्यामध्ये पाणी घालायचं नाही कारण आम्ही आपण मडक्यामध्ये पाणी ठेवत असतो घाटामध्ये पाणी ठेवत असतो ते पाणी हळूहळू थोडं थोडंसं खाली येतंच त्यामुळे आपण जास्तीचं पाणी यावरती घालायच नाही तर माती मी बघा खालचा थर दिलेला आहे मातीचा त्यावरती पाणी शिंपाडून घेतलेलं आहे तर आता आपण त्यावरती धान्य पेरणार आहोत तर धान्य पेरत असताना अजून एक महत्वाची टिप्स म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदाच जर धान्य मातीमध्ये मा मिक्स करून ते जर तसंच जर मिक्स करून तुम्ही तामण्यात घातलं ताटामध्ये घातलं टोपलीत घातलं तर काय होणार ते धान्य हे खाली दबलं जाणार आणि ते उगवणार नाही तर त्यासाठी साठी पहिल्यांदा तुम्ही काय करा पहिल्यांदा अशा पद्धतीने माती पसरवून घ्या आणि त्यावरती व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही धान्य व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तुम्ही अगोदर जर कालवून ठेवलं धान्य मातीमध्ये तर ते मातीमध्ये धान्य दबलं जाईल आणि ते छान उगवणार नाही त्यासाठी अशा पद्धतीने वरच्या बाजूला आपण हळूहळपणे धान्य पेरून घेणार आहोत आणि त्यावरती अतिशय पातळ अशी आपण एक मातीचे अजून एक लेअर देणार आहोत अजून एक थर देणार आहोत त्यामुळे काय होणार धान्य हे व्यवस्थित उगवलं जाईल जास्त दबलं जाणार नाही आणि आपण जेव्हा जेव्हा थोडं थोडंसं पाणी ओतू त्यावेळेस ते धान्य चांगलं फुलून त्याला अंकुर फुटतील आणि धान्य चांगलं उगवलं जाईल तर माती थोडी थोडीशी घातली आपण यानंतर आपण थोडं थोडंसं यामध्ये पाणी घालणार आहोत रोज आपण यामध्ये पाणी घालायच नाही जेव्हा हे जास्त कोरडं दिसेल तेव्हाच त्यावेळेस वरच्या बाजूने व्यवस्थित अगदी थोडं थोडंसं पाणी यामध्ये घालायचं तुम्ही जास्त पाणी घातलं तर घट छान उगवणार नाही गट हा कुजला जाईल त्याचा जा वास येतो त्यानंतर चिलटं भरपूर होतात तर हा गट नऊ दिवस ठेवायचा असतो त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे खूप कमी उठ ठेवायचं नाहीतर प्रत्येकाने घरातल्या ना येणं आणि घटाला पाणी ओतणं हे योग्य नाही असं केलं तर तुमचा घट उगवणार नाही तर याच्या पुढची टिप्स म्हणजे घट कुठे ठेवायचा तर तुम्ही घट आता देवाच्या रुमातच आपण घट ठेवतो देवाऱ्या पुढेच आपण घट बसवतो पण घट ठेवल्यानंतर एक काळजी घ्यायची आहे की आपण घराची रुमाची थोडीशी खिडकी वगैरे उघडी ठेवू दारू उघडं ठेवू थोडंसं त्याला हवा लागेल असं हवेशीर आपण हा घट ठेवायचा आहे घटाला जर छान हवा लागली तरच हा घट चांगला येणार आहे त्यामुळे आपण या याची थोडीशी काळजी घ्यायची की घट बसवल्यानंतर देवाच्या रुमाची खिडकी वगैरे आपण थोडीशी उघडी ठेवायची आहे त्यामुळेच या घटाला व्यवस्थित हवा खेळती राहील आणि घट हा चांगला उगवेल तर मी खूप सारे टिप्स तुम्हाला सांगितलेले आहेत अगदी ताटामध्ये सुद्धा खूप छान घट उगवला जाईल तर येत्या नवरात्रीला ह्या टिप्स फॉलो करून तुम्ही घटस्थापना करू शकता त्यामुळे तुमचा ही छान उगवेल आणि माझा घट उगवलाच नाही माझ्यावर देवी रुसले का असं कोणतंही टेन्शन मनामध्ये येणार नाही आणि घट छान उगवला जाईल तर असेच मी फायदेशीर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर एक लाईक नक्की करा कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा आणि ह्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचाही घट छान उगवू शकता तर तुम्हाला जर खूप व्हिडिओ आवडत असतील तर, तर माझे व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप टॅचर्सला नक्की ठेवा त्यामुळे खूप मला मदत होईल आणि या व्हिडिओमुळे सगळ्यांचा घट छान उगवला जाईल अशी माझी आशा आहे धन्यवाद